नंदनवनच्या न्यू डायमंड नगरातील एका बिछायत केंद्रात सोमवारी रात्री अचानक आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले. दरम्यान बिछायत केंद्रात ठेवलेल्या सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की संपूर्ण परिसर हादरला. आगीचे मोठमोठे लोळ आकाशात उंच उठताना पाहून नागरिकांत दहशत पसरली होती. माहिती मिळताच अग्निशमन केंद्रातून 5 बंब घटनास्थळी दाखल झाले. जवळपास 2 तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आलं. मात्र तोपर्यंत बिछायत केंद्रातील सर्व साहित्याची राख रांगोळी झाली होती. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार न्यू डायमंड नगरात राजेश सागरकर यांचे घर आहे. सागरकर यांचा बिछायत केंद्राचा व्यवसाय आहे. ते घरूनच हा व्यवसाय करतात. सोमवारी रात्री 8 ते 8:30 दरम्यान अचानक त्यांच्या घराला आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले. काही कळण्यापूर्वीच तेथे ठेवलेल्या सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरला होता. नागरिकांनी घटनास्थळावर मोठी गर्दी केली. सागरकर यांच्या घराजवळ राहणारे राहुल खानोरकर यांनी तत्काळ पोलीस आणि अग्निशमन विभागाला घटनेची माहिती दिली. नंदनवन पोलीस घटनास्थळावर पोहोचले. सकरदरा, लकडगंज, कॉटन मार्केट, नरेंद्रनगर आणि त्रिमूर्ती नगर अग्निशमन केंद्रातून 5 बंब घटनास्थळी दाखल झाले. स्फोटामुळे आग चांगलीच भडकली होती. आसपासच्या घरांनाही आगीमुळे नुकसान होण्याची शक्यता होती. तत्काळ पाण्याचा मारा सुरू झाला आणि जवळपास 2 तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. मात्र तोपर्यंत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.